माणिकरावचा गडी बाबू भर पावसात पळत पळत आला. वाड्याचा मोठा दरवाजा उघडला आणि ओसरीवरती मालकाजवळ येऊन म्हणाला, मालक मालक, सोनूबाईने प्रसाद दिला आहे, आता ताईसाहेबांना काहीच होणार नाही. तेव्हा माणिकराव म्हणाले, काय आहे प्रसाद? तेव्हा बाबू म्हणाला, या पितळेच्या डब्यामध्ये घास दिला आहे, तो घास खाऊ घाला, पोरगी बरी होईल म्हणून सांगितलं आहे. माणिकरावाने घरातल्या बायकांना बोलावलं आणि म्हणाला, ताईसाहेबांना घास खाऊ घाला, सोनाबाईनं घास पाठवला आहे, सोनाबाईचे उपकार मानायला हवं. आम्ही आयुष्यात कायम तिचा विरोध केला, आज माझी पोरगी अंथरुणाला खिळली आहे, मृत्यूबरोबर झुंज देत आहे. मी तिच्याबरोबर एवढं वर्ष वैर केलं, परंतु तिने शेवटी माझ्या पोरीला वाचवायला घास दिलाच. मला वाटते या घासानं नक्कीच फरक पडेल. चला चला लवकर या. तेव्हा माणिकरावची बायको बाहेर आली. शालूबाई म्हणाली, डब्यामध्ये काय आहे? तेव्हा बाबू म्हणाला, उघडून बघा. डबा उघडला तेव्हा आतमध्ये भाताचे मूध होती आणि त्यावरती अर्ध लिंबू कापलेलं होतं. ते लिंबू भातावरती पिळलं आणि त्याचे दोन घास ताईसाहेबाला खाऊ घातले. दोन घास खाल्ल्यानंतर ताईसाहेब हळूहळू भानावर येऊ लागली. माणिकराव स्वतःच्या बायकोकडे पाहत म्हणाले, पोरीला पाणी पाजा. बाबू म्हणाला, पाणी पाजू नका म्हणून सांगितलं आहे, अर्धा तास तरी काहीच द्यायचं नाही. मग माणिकराव म्हणाला, अर्ध्या तासानंतर पाणी पाजा. बाबू, उद्या सकाळी सोनाबाईच्या वस्तीवरती जायचं आणि या पेटीतले सगळे दागिने तिला अर्पण करायचे. तेव्हा शालूबाई आपल्या जावेबरोबर जागेवरती उभा राहून म्हणाली, आहो धनी, सगळे दागिने अर्पण करायचे म्हणजे बाईसाहेब तुम्ही काय बोलताय कळतं का? आपल्या लेकीचा जीव वाचवला आहे त्या बाईने. सगळे दागिने म्हणजे नुसत्या पेटीतले दागिने सांगितले आहेत, तुमच्या गळ्यातले किंवा कपाटातले दागिने नाही सांगितले. सोनाबाई काय बाई आहे माहीत आहे का तुम्हाला? आजपर्यंत तिच्या दारात जो कोणी व्यक्ती गेला तो व्यक्ती कधी रिकाम्या हाताने परत आला नाही. मी आयुष्यभर तिचा छळ केला, तिच्या जमिनीसाठी नाही नाही ते त्रास दिला, परंतु आज खरंच सोनाबाई माझी वैरी असून सुद्धा माझ्या मदतीला आली, मग तिच्यासाठी एवढं करू शकत नाही का? बाबू, उद्या सकाळी तूही पेटी घेऊन जायची. तेव्हा शालूबाईची जाऊ मीना म्हणाली, आहो भाऊजी, पेटी घेऊन जावा, जाण्याबद्दल काही नाही, पण ते सगळे दागिने सासूबाईंचे आहेत, माझासुद्धा त्याच्यावरती तेवढाच अधिकार आहे. तेव्हा माणिकराव म्हणाले, आमचा थोरला भाऊ गेल्यानंतर वहिनी सगळ्या घराचा कारभार मी पाहत आहे आणि तुमच्यासारख्या विधवा स्त्रीला दागिन्यांमध्ये रस असणं ही गोष्ट मुळात मला पटत नाही. दोन वेळचे जेवण मिळत आहे ते पोटभर जेवत जावा, मंदिरात राहा, देवाचं नामस्मरण करा, पोटाला काय लागलं तर मागा, दागिन्याचा हव्यास करू नका. माझ्या आईचे दागिने आहेत, त्याचं काय करायचं ते मी सगळं पाहीन. वामनराव बाबूला म्हणाला, अर्ध्या तासानंतर नारळाचं पाणी पोरीला दिले तर चालेल का? बाबू म्हणाला, होय मालक, नारळाचं पाणी द्या म्हणून सांगितलं आहे सोनाबाईने. शालूबाई म्हणाली, नारळ सोलायला घे, तीन चार नारळ फोडूयात आणि त्याचं पाणी तायडीला देऊयात. शेवटी मालक म्हणते तेच खरं, आपल्या लेकीचा जीव वाचणं हे खूप महत्वाचं आहे. मी इतके दिवस फक्त सोनूबाईचं नाव ऐकून होते, आज मात्र खरंच ती काय आहे ते कळालं. तेव्हा बाबू म्हणाला, मालकीनबाई, सोनूबाईची करामत तुम्हाला अजून काहीच माहिती नाही. आपलं मालक त्या बाईचा विरोध करतेत म्हणून मी कधी तुम्हाला सांगितलं नाही, परंतु आज मात्र सांगतो. पर्टाच्या वस्तीच्या बाजूला 10-12 घरं आहेत, ती सगळी घरं जुन्या मशनवाटेच्या जागी विस्थापित केलेली आहेत. धरण बांधायचं म्हणून ज्यांची जागा गेली त्यांना मसनवाटेजवळची जागा देण्यात आली. त्या ठिकाणी त्या 10-12 घरातील पर्ट्याच्या लोकांची कहाणी आहे. तुम्हाला सगळ्याला वामन माहीत असेल. वामन, गोपाळ, वसंता, शिरपा, नागू हे एकाजवळ राहणारे 5 ते 6 जण लोक होते. त्यांच्याच वस्तीवरची कहाणी सांगतो. मसनवाटेमध्ये विस्थापित म्हणून राहायला गेल्यानंतर वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत होता. त्यातच वामनच्या घरामध्ये 4 जण लोक राहायला होते. वामन, वामनची बायको माया, त्याची पोरगी तानी आणि त्याची बहीण उज्ज्वला ते ज्या जागी राहायला गेले होते त्या जागी राहण्याच्या अगोदर
बऱ्याच लोकांनी तेथे राहू नये म्हणून सांगितलं होतं, परंतु विस्थापित लोकांची कुटुंब राहणार कुठे म्हणून सर्वजण परट्याच्या वस्तीच्या शेजारी राहायला तयार झालेले होते। नाईलाजास्तव त्या ठिकाणी राहायला तयार झाले होते। पहिल्या 15 दिवसानंतर एक विचित्र प्रकार घडला। वामनची बहीण उज्ज्वला वस्तीवरती असलेल्या एका कठड्यावरती बेशुद्ध अवस्थेत सापडली। भर दुपारी 1 ते 2 च्या सुमारास ती बेशुद्ध सापडलेली होती। अचानक ती बेशुद्ध सापडल्यामुळे वस्तीवरचे लोक सगळे घाबरलेले होते। त्याच वेळेला पापाची आई राखूबाई त्या पोरीकडे पाहत म्हणाली, लागीर झाली पोरीला, वामन तुझ्या बहिणीचं काही खरं नाही बघ। तेव्हा वसंता म्हणाला, सोनूबाई आहे, सोनूबाईकडे जावं लागेल। आणि त्याच वेळेला मी त्या ठिकाणी पहिल्यांदा सोनूबाईला पाहिलं। सोनूबाई पायामध्ये चांदीचा तोडा घातलेली, हातामध्ये तांब्याचं कडं, डोक्यावरती मळवट, मोठं कुंकू, मोकळे केस आणि करारी नजरेची बाई नऊवारी साडी घालून झपझप चालत आली। उज्ज्वलाकडे पाहत म्हणाली, तुम्ही कुठे राहत आहात? ज्या ठिकाणी प्रेत झोपवले आहेत त्या ठिकाणी राहत आहात? भर दुपारच्या वेळेला हिची गाठ पडली आहे। इथे सगळी मशनवाट पाटलाच्या घराण्यातली आहे। आजपर्यंत पाटील लोकांच्या कुटुंबातले जे कोणी मेले आहेत त्यांच्या समाध्या, त्यांची प्रेत या ठिकाणी पुरलेली आहेत, त्यांची अंत्यविधी या ठिकाणी झालेले आहेत। त्यामुळे इथं राहणं सोपी गोष्ट नाही। तुम्ही नाईलाजास्तव येथे राहत आहात, परंतु जागेची शांती करावी लागेल, वास्तुपुरुष करावा लागेल आणि विधी झाल्याशिवाय जागा शांततेने राहू देणार नाही। जेवढी तुमची 10-12 लोकांची घरं आहेत आणि त्याचबरोबर या पराठाची जी वस्ती आहे ती सुरक्षित राहणार नाही। मी सांगते ती गोष्ट जरूर करा। आता या तुझ्या बहिणीला काही वेळातच कशी मोकळी करते बघ। सोनूबाईने कमरेला बांधलेल्या चंचीमधून एक गोप बाहेर काढला, तळहातावरती ठेवला, त्याच्यावरती एक उभं लिंबू चिरून त्याचा रस त्या गोपावरती घातला। तो लिंबामध्ये भिजवलेला रस उज्ज्वला हिच्या तोंडामध्ये घातला, तिच्या गळ्यामध्ये तो गोप बांधला। गोप बांधला की तोंडाच्या आतमधून काळसर धूर यायला सुरुवात झाली। तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित झाले। मी सुद्धा ते दृश्य पाहिल्यानंतर घाबरून गेलो। तेव्हा सोनूबाई म्हणाली, तुझ्या बहिणीने कठड्यावरचं पान खाल्लं। या ठिकाणी जो कट्टा आहे तो कट्टा नाही, ती एक समाधी आहे। पाटलाच्या घरच्या लोकांनी या ठिकाणी भर दुपारी निवेद ठेवलेला होता आणि त्याबरोबर पानाचा विडा ठेवला होता। तो पानाचा विडा तुझ्या बहिणीने खाल्ला। समाधीला ठेवलेला प्रसाद खाल्ल्यामुळे तिला चांगलंच जखडून धरलं। आता बघ कशी मोकळी झाली ते। शालूबाई म्हणाली, असं होऊ शकतं? बाबू म्हणाला, अहो आईसाहेब, हे तर काहीच नाही। पुढचा जर किस्सा सांगितला तर तुम्ही सुद्धा म्हणताल की सोनूबाई साधी सुधी बाई नाही। यानंतर 4-5 महिन्यानंतरची गोष्ट आहे। पुन्हा एकदा वामनच्याच घराच्या बाबतीत ती गोष्ट घडली। मी त्या वेळेच्या शेताच्या बाजूला काम करत होतो। तिन्ही संध्याकाळ झालेली होती। एसटीतून वामन उतरला, घराच्या दिशेने निघालेला होता। त्याला बराच उशीर झालेला होता। त्याच्या मनामध्ये धडकी भरली होती की खरंच खूपच उशीर झाला का। तो घराजवळ पोहोचणार तोच आजूबाजूला बऱ्याच बायका पोरी माणसं उभारलेली दिसली। त्याच्या मनामध्ये धडकी भरली, खरंच खूप उशीर झाला दिसतोय। तो धावत पळत घरामध्ये गेला। दरवाजा उघडाच होता। आजूबाजूला इतकी लोक होती आणि घरामध्ये सगळे लोक कपाळाला हात लावून बसलेले होते। तानीची आई रडत होती। वामन आपल्या बायकोला रडताना पाहून हातातील साहित्य जागेवरच टाकून तिच्या दिशेने धावत पळत निघाला। तिला मिठी मारली, माया काय ग झालं हे? माया आपल्या नवऱ्याच्या छातीला हाताने बडवत म्हणाली, लय उशीर केला तुम्ही, लय उशीर केला। लेकरू अंथरुणात पाय खुडून खुडून मेलं हो, माझ्या लेकराचा जीव गेला, कुणी काय केलं काही कळालंच नाही। वामन बाजूलाच असलेल्या पलंगाकडे पाहू लागला। पलंगावरच घोंगडं इसकटलेलं होतं, पोरीचं पाय वाकडं झालेलं होतं, तडफडून मेलेली तानी दिसली। वामनच्या शरीरातलं अवसानच गळून गेलं। तो तिच्याकडे एकसारखं पाहत होता। देवा, माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंस?
तरणीताटी जवानपूर अशा रीतीने जाईल वाटलंच नव्हतं. खरंच आज उशीर झाला. गोरी गोमटी 14-15 वर्षाची पोरगी अचानक कशाने गेली काहीच कळना. 4 दिवसांपूर्वी चित्रविचित्र पद्धतीने बडबड करत घरी आलेली तानी अंथरुणाला खिळून बसली. कठड्याच्या लिंबाच्या झाडावरती फाटा तोडायला गेलेली पोरगी वर चढताना झाडाच्या बुंद्यात ठोकलेला पायात खिळा रुतला म्हणून निमित्त झालं आणि घरी आल्यापासून अंथरुणालाच खिळून राहिली. गावातला डॉक्टर झाला, औषध पाणी झालं, ताप जायचा, रात्रीतून ताप यायचा. 2 दिवस त्यातच गेले. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाला, शहरातून औषध घेऊन ये, औषध आणोस्तोपर्यंत पोरगी शांत झाली. हा काय प्रकार आहे देवा, एवढा निष्ठूर कसा काय झालास? वामन आपल्या पोरीच्या प्रीताकडे पाहत मोठमोठ्याने रडत होता. तेवढ्यात गोपाळ आला. गोपाळ म्हणाला, सरका बाजूला, सरका, सोनूबाई आलेली आहे. अचानक सोनूबाई त्या ठिकाणी आलेली होती. हातामध्ये लिंबाचा पाला कुसकरत कुसकरत जवळ आली आणि स्वतःच्या कमरेला बांधलेल्या चंचीतून एक लिंबू बाहेर काढलं, जागेवरती चिरलं. लिंबाचा पाला आणि लिंबू याचा रस पोरीचं तोंड उघडून त्यात टाकला. तानीची आई माया म्हणाली, आहो गेली ती, आता काय बी उपाय करून उपयोग नाही, माझं पाडसं गेलं हो. सोनूबाई तिच्या तोंडामध्ये रस टाकल्यानंतर तिचं नाक दाबून छातीवरती दाब देऊ लागली. ये इकडे, ये म्हणते नव. 2-4 वेळा दाब दिल्यानंतर सोनूबाई म्हणाली, पोरगी गेली नाही. त्याच वेळेला वसंत पळत पळत आला. डॉक्टर आले, डॉक्टर आले, मी डॉक्टरला घेऊन आलो, मी डॉक्टरला घेऊन आलो आहे तपासण्यासाठी. बाजूला सरका. डॉक्टरांनी नाडी तपासली, श्वास तपासण्यासाठी नाकाजवळ बोट नेले तेव्हा डॉक्टर वामनकडे पाहत म्हणाले, नाडी लागत आहे रे, रडू नकोस. अचानक माया आणि वामनच्या चेहऱ्यावरती हसू आलं. काहीतरी करा डॉक्टर, उचला पोरीला, जास्त वेळ घालवू नका, तिला इथे ठेवून उपयोग नाही, काही करून शहरात न्यायला हवं. चला पाटलाची गाडी काढा आणि लगेचच शहरामध्ये हलवा. तेवढ्या सोनूबाई म्हणाली, 10 मिनिट थांबा, 10 मिनिट झाल्याशिवाय या घरातनं पोरीला हलवू नका. डॉक्टर म्हणाला, उशीर करून उपयोग नाही बाई. तेव्हा बाई म्हणाली, मी पण तेच म्हणते, जास्त घाई करू नकोस, 10 मिनिटानंतर बाहेर काढ पोरीला, कायसुद्धा होणार नाही. डॉक्टर म्हणाले, पोरीची नाडी लागत आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे आणि तू या ठिकाणी थांबायला सांगतेस, मला काही तुझं गणितच कळत नाही. सोनूबाई म्हणाली, अरे तुझा पेशा वेगळा, माझा पेशा वेगळा, तुझ्या अगोदर इथे येऊन मी काय केलं तुला माहीत आहे का? या घराच्या बाहेर या पोरीचा आत्मा गेला नव्हता. या लिंबाच्या पानाचा रस आणि ही एक धारेचं लिंबू जागेवर कापलं, मुठीमध्ये आत्मा धरला आणि या वामनच्या लेकीच्या तोंडामध्ये रस पिळला. घराच्या आत असलेला आत्मा बाहेर जाऊच दिला नाही. 10 मिनिट थांब फकस्त, आकाशात चंद्र आला ना मग पोरीला बाहेर दवाखान्यात ने आणि काय उपचार करायचे ते कर. जोपर्यंत चंद्र आकाशात येत नाही तोपर्यंत पोरीला बाहेर काढू नको. वसंत तेवढ्या डॉक्टरला म्हणाला, होय डॉक्टर थांबा, सोनूबाई बोलती ते कधी खोटं नसतं, 10 मिनिट थांबू. डॉक्टर म्हणाला, मला कशाला बोलवलं आहे मग इथं, जर असलंच काही करायचं होतं तर तुमचं तुम्हीच बघायचं. सोनूबाई म्हणाली, रागाला जाऊ नकोस डॉक्टर, पुढचा सगळा खेळ तुझ्या हातात आहे, जास्त वेळ नाही लागणार, 10 मिनिटांनी लेकरू अगदी व्यवस्थित दवाखान्यात घेऊन जा, तोपर्यंत तिला काय बी होणार नाही. सोनूबाई वामनकडे पाहत म्हणाली, वामन तुझ्या बायकोला माझ्याबरोबर स्वयंपाकघरात पाठव. तेव्हा माया उठली आणि सोनूबाई बरोबर स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरामधील मसाल्याच्या डब्यामधून हळदीची वाटी बाहेर काढली, हळद हातात घेतली आणि मायाला म्हणाली, पोरी कणकेचा गोळा कर. मायानं 2 मिनिटाच्या आतमध्येच कणिक चांगली तिंबून गोळा तयार केला. सोनूबाईने त्याला हळद लावली. तानीच्या अंगावरून तो कणकेचा गोळा पुढून 3 वेळा आणि मागून 3 वेळा उतरवला आणि बाहेर दूरवर नेऊन वामनला टाकायला सांगितला. वामनने कणकेचा गोळा तिकडे टाकला, तसाच माघारी फिरला आणि घरापाशी आला.
बाहेर उभा असलेले मंडळी सगळं दृश्य पाहत होती. सोनाबाईने हे काय केलं, जीव गेलेल्या पोरीचा जीव परत आणला म्हणून सगळीकडे चर्चा सुरू झाली. डॉक्टर तसाच उभा राहून पाहत होता. तो वसंत आणि गोपाळला म्हणाला, झाली का तुमची सगळी नाटकं? झाली आता 10 मिनिट. बाहेर बघा, चंद्र दिसू लागलेला आहे. तेव्हा सोनाबाई म्हणाली, रे डॉक्टरा, तुला मी काय सांगते, इथून पुढचा सगळा खेळ तुझ्या हातात आहे. घेऊन जा या पोरीला आणि दवाखान्यात ठेव. डॉक्टर वामनला म्हणाला, वामन, तुझ्या पोरीचा जीव जर वाचवायचा असेल तर तिला दवाखान्यात न्यायला हवी. उगीच नाही ती थेर करत येते बसू नको, चल लवकर. वामन आणि मायाबाईनं सोनाबाईकडे पाहिलं. सोनाबाईनं डोळ्यानं इशारा करत घेऊन जायला सांगितलं. कमरेला असलेल्या चंचीमधून तिने एक लिंबू काढलं आणि म्हणाली, पोरगी कुठं पण जाऊ दे, तिच्या उशाखाली लिंबू ठेव. तुझी पोरगी 3 दिवसांनी परत घरी येईल बघ. तोपर्यंत या डॉक्टरच्या हातात सगळा खेळ आहे. डॉक्टर सोनूबाईकडे पाहत म्हणाला, सगळा खेळ तर माझ्या हातात आहे म्हणतेस आणि पेशंट इथं तडफडायला लागला आहे तर त्याला बाहेर नेऊ नको म्हणून सांगतेस. तुझ्यासारख्या लोकांमुळे तर कित्येक लोक उपचाराविनाच मरून जातात. सोनूबाई म्हणाली, तुला माहीत आहे का मी काय केलं ते? अरे येड्या, या पोरीचा जीव 10 मिनिटं अगोदरच गेला होता. तिचा आत्मा घुटमळत होता, घराच्या बाहेर जात नव्हता. तिचा बाप कधी येतोय, त्याला आपण कधी पाहतोय, यासाठी तडफडत होता. हा वामन घरात आला आणि तिचा जीव तडफडायचा थांबला. त्याच्या पाठोपाठ मी आली आणि म्या पाहिलं, आत्मा अजून गेलेला नाही. त्यामुळे मला जी जमतं त्या विधीप्रमाणे हे सगळं केलं. आता हिचं शरीर, याच्यावरचा इलाज तुला माहिती. तुला आता जे काही जमतंय ते कर आणि तुझी कसब दाखव. मी माझी कसब दाखवली. वामन म्हणाला, डॉक्टर साहेब, सोनूबाई साधी सुधी व्यक्ती नाही. तिने जे काही केलं असेल ते माझ्या पोरीला वाचवायसाठीच केलं असेल. तुम्ही रागाला जाऊ नका, चला आपण लगेचच दवाखान्यात घेऊन जाऊ. सोनूबाई म्हणाली, वामन, 3 दिवसानंतर माझी गाठ घे, विसरू नकोस. आपल्या मुलीला डॉक्टरच्या सांगण्यावरून वामनने दवाखान्यामध्ये नेलेले होते. 2 दिवस कालावधी संपुष्टात आलेला होता. 3र्या दिवशी वामनची मुलगी बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली होती. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. ती जेव्हा घराकडे येत होती तेव्हा तिच्या डोळ्यासमोर केवळ दगडी समाधी आणि त्या झाडाच्या बुंद्यामध्ये रोवलेला खिळा दिसत होता आणि तो खिळा पायामध्ये घुसलेली गोष्ट सारखी नजरेसमोर येत होती. आता मात्र तानी तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मला डोळ्यासमोर ते सारखं झाड दिसत आहे, ती समाधी दिसत आहे आणि त्या झाडामध्ये रोवलेला तो मोठा खिळा दिसत आहे ज्याच्यामुळे माझ्या पायाला जखम झाली होती. तेव्हा वामनच्या लक्षात येऊ लागले की आपल्याला सोनूबाईने सांगितलेले होते की 3र्या दिवशी तुझ्या पोरीला माझ्याकडे घेऊन ये. आता आपण घराकडे मुलीला घेऊन चाललेलो आहोत. आपल्या घराच्या समोरच्याच बाजूला ते झाड आहे, ती समाधी आहे. आता या खेळाचे रहस्य काय असू शकते ते आपल्याला सोनूबाईशिवाय कोणीच सांगणार नाही. म्हणून वामनने सोनूबाईच्या वस्तीकडेच गाडी हलवली आणि आपल्या मुलीला त्या ठिकाणी नेण्यासाठी घेऊन गेला. सोनूबाई कठड्यावरती बसलेली होती. आपल्या दिशेने आलेल्या वामनला पाहत म्हणाली, वामन, तू इथे थांब, तू पुढे येण्याची काही गरज नाही. वामन म्हणाला, माझी मुलगी आत्ताच आजारपणातून नीट झाली आहे, तिला चालताना त्रास होत आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, ती व्यवस्थितरित्या चालत माझ्यापर्यंत येईल, तू त्या ठिकाणी थांब. माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तू पुढे येऊ नकोस. तेव्हा वामन याने आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी सांगितले. आपल्या पायाला झालेला जखमेचा भाग अलगद वर करत पुढच्या पायाच्या भागाला टेकवत हळूहळू ती सोनूबाईच्या दिशेने निघाली. सोनूबाई म्हणाली, बांधीव समाधी होती ग पोरी, तुझा जीव गेलेलाच होता, परंतु केवळ तू तुझ्या मनामध्ये तुझ्या बापाची आठवण काढली त्यामुळे तुझा आत्मा निघालेला नव्हता. मी काही केलं नाही, एक विधी होता, तो विधी पूर्ण केलेला होता आणि त्याचं फळ म्हणून मला तुझं शरीर तुझ्या आत्म्याला परत बोलावून हवाली करता आलं. आता एक लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तू राहत आहेस ती समाधी, त्या ठिकाणी असलेलं ते झाड, त्याच्यामध्ये रोवलेला खिळा,
या सर्व गोष्टी तुझ्यापासून दूर राहायला हव्यात. जर त्या ठिकाणी तू परत जर गेलीस तर मग मात्र तू कायमचीच गेलीस. तुला माहीत नाही ते झाड, ती जागा, तो खिळा याचं रहस्य काय आहे. मी केवळ तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते की तू संध्याकाळ होण्याच्या वेळेला घराच्या बाहेर पडूच नकोस. आणि जरी बाहेर पडण्याची वेळ आली तरी मी तुला हा पुडीमध्ये अंगारा देते. तो कायम तुझ्याजवळ असणे गरजेचे आहे. परंतु एक लक्षात ठेव, हा अंगारा तुझी मासिक पाळी आल्यानंतर जवळ ठेवू शकत नाहीस, कारण हा पवित्र अंगारा आहे. याला ऋतुकाल आल्यानंतर स्वतःजवळ ठेवणे चुकीचे आहे. जर तसे केले तर त्याच्यातील ताकद संपून जाईल. तेव्हा तानी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मी सर्व काही पाळेन, परंतु हे मी किती दिवस करायचे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, एक विधी पूर्ण होईपर्यंत. तो विधी पूर्ण झाल्यानंतर तुझ्या जीवाचा धोका दूर होईल आणि तू त्या ठिकाणापासून बिनधास्तपणे जीवन जगू शकशील. तानी म्हणाली, तो विधी तुम्ही कधी करणार. तेव्हा सोनूबाई म्हणाली, पोरी, तो विधी फक्त बुधवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशीच करता येतो. तो काळ मी पाहून तुला सांगेन, तोपर्यंत तू हे सर्व काही व्यवस्थितरित्या पाळ. तेव्हा तानी म्हणाली, ती समाधी कोणाची आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, गावातल्या पाटलाच्या नातेवाईकाची आहे, त्याच्या घरातील व्यक्तीची आहे. तानी म्हणाली, त्या झाडामध्ये खिळा का रोवलेला आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, त्या गोष्टीचं रहस्य उलगडेल, मी तुला सांगेन. परंतु एक लक्षात घे, तोपर्यंत त्या ठिकाणी तू अजिबात जाऊ नकोस. आणि मी तुला हा पुडीमध्ये अंगारा दिलेला आहे हे कोणाला सांगू नको. जर तो अंगारा इतर कोणी स्पर्श केला तर मग मात्र त्याची शक्ती संपूर्णतः कमी होईल. मी तुझ्या बापाला त्या ठिकाणी थांबवायचं कारण तेच आहे. मी जे काही तुला देत आहे ते कोणालाच कळू देऊ नको. फक्त मी सांगितलेलं तेवढं व्यवस्थितरित्या पाळ. तुझ्या पाठीमागे लागलेला जो काळ आहे तो त्या विधीनंतरच जाईल. तेव्हा तानी म्हणाली, तुम्ही कोणता विधी करणार आहात. तेव्हा सोनूबाई म्हणाली, वेळ आल्यानंतर मी तुला जरूर सांगेन. बुधवारी असणाऱ्या अमावस्येच्या आदल्या दिवशी तुला त्याची कल्पना मी जरूर देईन. तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस. बराच वेळ झाला तरी आपली मुलगी सोनूबाई बरोबर चर्चा करत आहे या गोष्टीचं आश्चर्य वामनला वाटत होतं. वामन विचार करत होता, अशी कोणती गोष्ट आहे जी सोनूबाई माझ्या मुलीला सांगत आहे आणि माझ्यापासून लपवत आहे. सोनूबाई जेवढी मोठी तांत्रिक आहे तेवढीच ती रहस्यमय आहे. आपल्याला जी गोष्ट तिने लपवलेली असेल ती जाणून घ्यायलाच हवी, हा विचार वामनच्या मनात येत होता. तो मनोमन विचार करू लागला, आपली मुलगी आपण सांगितल्यावर सर्व काही सांगणार, त्यामुळे आपण या ठिकाणी निश्चिंत थांबलेलं बरं. वामन बराच वेळ तसाच थांबला. थोड्या वेळानंतर तानी अंगाऱ्याची पुडी घेऊन आपल्या वडिलांबरोबर परत निघण्यासाठी गाडीकडे आली. ते घराकडे जाण्यासाठी निघाले. घरापर्यंतची वाट पूर्ण झालेली होती. आपल्या मुलीला गाडीमधून येत असताना बरोबर वामन आपल्या घरासमोरच्या त्या झाडाजवळ आणि त्या समाधीच्या बाजूच्या रस्त्याने निघालेला होता. तेव्हा तानीने आवर्जून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र वामन त्याकडे पाहत होता. त्याला कठड्यावर बसलेली बाई दिसली. तो विचार करू लागला, तिनी संध्याकाळनंतर त्या ठिकाणी कोणीच जात नाही. आता ही बाई कोण आहे जी त्या ठिकाणी कठड्यावरती बसलेली आहे. ते काही नाही, तिला सावध करायला हवं. आपण तिला सांगायला हवं ती जागा भयानक आहे, नाहीतर आपल्या मुलीप्रमाणे त्या बाईचा सुद्धा जीव धोक्यात यायचा. वामन आपल्या मुलीला घरामध्ये सोडण्यासाठी आतमध्ये गेला. घरातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तानी अगदी व्यवस्थितरित्या घरी आली म्हणून आनंद व्यक्त केला. परंतु वामनचं लक्ष सगळं त्या कठड्यावर बसलेल्या बाईकडेच होतं. तो आपल्या मुलीला घरात घेऊन गेल्यानंतर पाणी पिला, तिचे औषध गोळ्या याचं वेळापत्रक सांगून तो बाहेर डोकावू लागला. त्याचं संपूर्ण लक्ष त्या दूरवर असलेल्या कठड्यावरतीच होतं. त्या कठड्यावर बसलेली बाई हातवारे करत होती. ती झाडावर फांदीकडे पाहून काहीतरी बडबड करत होती. वामन विचार करू लागला, त्या समाधीपाशी बसलेल्या बाईला आपण सावध करायला हवं. परंतु संध्याकाळ होऊन गेलेली आहे, अंधार पडलेला आहे,
यावेळी त्या ठिकाणी जाणं योग्य ठरेल का? ते काही नाही, एखाद्याचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो कोणालाही काहीही न बोलता तंबाखू मळत मळत बाहेरच्या भागात गेला. आजूबाजूला इकडे तिकडे पाहत तो त्या दिशेने हळूहळू पुढे निघाला. त्याच वेळेला मागून तानी हे सर्व काही पाहत होती. तानीने आपल्या वडिलांना हाक मारली, बाबा कुठे निघालेला आहात? तेव्हा वामनला काय सांगावे कळालेच नाही, कारण बाकीची मंडळी सुद्धा त्याच्या मुलीला पाहायला घरी आलेली होती. आपण आपल्या घरातील लोकांना काही सांगायला नको. तेव्हा तानी म्हणाली, न सांगता त्या ठिकाणी चाललो आहोत आणि आपल्या मुलीने आपल्याला हाक मारलेली आहे आणि विचारणा केलेली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर तो मागे वळाला आणि पुन्हा घराच्या दिशेने आला. तानी म्हणाली, बाबा तुम्ही कुठे निघाला होता? तेव्हा मात्र वामनला काय उत्तर द्यावं ते कळेना. तो सहज म्हणाला, समोर फेरफटका मारावा म्हणतो. तानी म्हणाली, नका जाऊ तिकडे. वामन म्हणाला, त्या कठड्यावर एक बाई बसली आहे. ती बाई झाडाच्या वरच्या फांदीच्या दिशेने पाहून काहीतरी बडबडत आहे. अंधार पडलेला आहे. यावेळी त्या ठिकाणी बसणं किती घातक आहे, म्हणून त्या बाईला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी मी निघालो आहे. तेव्हा तानी म्हणाली, आहो बाबा, समोर कठड्यावर कोणीच नाही. तुम्हाला जे दिसत आहे ते सर्व काही खोटं आहे. तेव्हा वामन मागे वळून कठड्याकडे पाहू लागला. तेव्हा त्याला ती बाई दिसत होती. तानी विचार करत होती, आपल्या वडिलांना ती बाई दिसत आहे आणि आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ असा की आपल्याला सोनूबाईने दिलेला जो अंगार आहे तो आपल्या जवळ आहे, म्हणून आपल्याला वाईट शक्ती अजिबात दिसत नाही. आपल्या वडिलांना मात्र ती बाई दिसत आहे. ती बाई नेमकी आहे तरी कोण? पाटलाच्या घरामधील जी स्त्री त्या ठिकाणी स्मशानात पुरण्यात आली होती, कदाचित ती स्त्री असावी. वामन संपूर्णपणे संमोहित झाल्याप्रमाणे त्या स्त्रीकडे दयेच्या भावनेने पाहत होता. त्याला वाटत होतं की आपल्या मुलीला ज्या पद्धतीने त्रास झालेला आहे, अगदी त्या पद्धतीचा त्रास त्या बाईला होईल, म्हणून आपण तिला मदत करायला हवी. आपली मुलगी तानी हिच्यावरती वाईट शक्तीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कदाचित तिला ती बाई दिसत नसावी, परंतु आपण तिला मदत करायलाच पाहिजे. या विचाराने वामन त्या ठिकाणी तसाच उभा होता. तानी विचार करत होती, आपण आपल्या वडिलांना सोनूबाईंनी काय दिलं हे सांगू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो काही प्रकार सुरू आहे तो प्रकार आपल्याला काही दिसत नाही. वडील जे बोलत आहेत त्यानुसार त्या ठिकाणी खरंच कोणीतरी बाई नक्कीच आहे. आता घरातील लोकांना सांगण्याच्याऐवजी आपणच वडिलांकडे लक्ष ठेवावे. अशा विचाराने ती रात्री थांबलेली होती. वामनबरोबर त्याच्या शेजारी राहणारी लोकसुद्धा रात्रीच्या वेळी वामनबरोबर चर्चा करू लागले. ते वामनला म्हणाले, सोनूबाईकडे गेल्यानंतर नेमकं काय झालं? तेव्हा वामन सांगू लागला. तो म्हणाला, सोनूबाईने माझ्या मुलीला तिच्या जवळ बोलावून घेतलं, मला अजिबात जवळ येऊ दिलं नाही. नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत सोनूबाईंना जाणवलेला आहे. माझ्या मुलीला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढणाऱ्या सोनूबाईंचं मानावं तेवढा आभार कमीच आहे. गोपाळबरोबर चर्चा पूर्ण झालेली होती. आता प्रकार राहिला होता एवढाच की त्या बाईला मदत करायची, परंतु ती बाई बाहेर पाहिल्यानंतर अजिबात दिसत नव्हती. वामन घरामध्ये गेला. तानी आणि तिची आई मायाबाई दोघी जणी जेवण करत बसलेल्या होत्या. जेवण झालेलं होतं. वामन त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे मायाबाईबरोबर चर्चा करत बसला. तानीला झोप लागलेली होती. बराच वेळ गेल्यानंतर मायाबाई झोपण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करू लागली. आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिने आपल्या नवऱ्याला विचारायला सुरुवात केली, सोनूबाईकडे गेल्यानंतर काय झालं? तेव्हा वामन म्हणाला, मला जवळ येऊ दिले नाही. तानीबरोबर सोनूबाईने चर्चा केली आणि मला लांबच थांबवलं. मायाबाई म्हणाली, काहीतरी स्त्रियांच्या गोष्टी असतील ज्या तुमच्या समोर बोलता येत नसतील. मी तानीला उद्या विचारते. ती आपल्या घराचे दार लावण्यासाठी उठली आणि बाहेर पाहू लागली. बाहेर आल्यानंतर बाहेर असलेलं साहित्य भांडीकुंडी आत आणण्यासाठी ती प्रयत्न करत होती.
तेवढ्यात तिचं लक्ष समोर असलेल्या झाडाखालच्या कठड्याकडे गेलं. त्या कठड्याजवळ असलेल्या झाडाला जो खिळा रोवण्यात आला होता तो हिऱ्यासारखा चमकत होता. त्याला पाहिल्यानंतर मायाबाई जणू काही आपल्याला अंधारामध्ये चमकणारा हिरा दिसत आहे अशा आविर्भावामध्ये त्या दिशेने चालत चालत निघाली. त्या खिळ्याच्या प्रकाशानं जणू काही तिला भ्रमितच केलेलं होतं. आपली बायको अजून का येत नाही म्हणून वामन जागेवरून उठला. वामनने पाहिले, जेव्हा माया त्या दिशेने निघालेली त्याला दिसली तो विचार करू लागला, एवढ्या रात्री अंधारामध्ये ती त्या कठड्याच्या दिशेने का चालली असेल. वामन तिच्या पाठोपाठ तिला हाक मारण्यासाठी निघालेला होता. तो मागून ओरडू लागला, माया मागे फिर, तिकडे कुठे चालली आहेस? त्या ठिकाणी तर कोणीच नाही. अनाहूत पद्धतीने एखाद्या भ्रमिष्ट व्यक्तीप्रमाणे माया चालत निघालेली होती. वामन विचार करत होता, आपली बायको एवढ्या विचित्र पद्धतीने का चालत आहे? बाहेर येणारा आवाज ऐकल्यानंतर मात्र तानी खडबडून जागी झाली. तिने आजूबाजूला पाहिले, आई पण नाही आणि वडील पण नाहीत, दोघे कुठे आहेत? या विचाराने ती जागेवर उठून बसली. तेव्हा तिच्या लक्षात आलं, दरवाजा उघडा आहे. ती बाहेर चालत गेली. समोर आपली आई आणि वडील त्या कठड्याच्या दिशेने जात आहेत म्हटल्यानंतर तानीने आपल्याजवळ असलेला सोनूबाईने दिलेला अंगारा जवळ काढला आणि ती लगबगीने आपल्या आईच्या दिशेने धावत निघाली. तिला माहीत होतं जे समोर दिसत आहे ते सर्व काही नजरेला भुलवणारं दृश्य आहे. तिने आपल्या आईला हाक मारली, वडिलांना सुद्धा हाक मारली, तरी सुद्धा आई आणि वडील एका पाठोपाठ एक दोघेही जण त्या कठड्याच्या दिशेने निघालेले होते. अगदी कठड्याच्या जवळ पोहोचणार तेवढ्या तानीच्या आईने वरच्या दिशेने पाहिलं. झाडाच्या वर बसलेली एक विचित्र पद्धतीची स्त्री तिला दिसत होती. तिने एक भयंकर पद्धतीचा हास्य करायला सुरुवात केली. विकट हास्य करणारी ही स्त्री तिच्याकडे विकारी नजरेने पाहत होती. तानीच्या लक्षात आलेलं होतं की या संपूर्ण घटनेमागचं मूळ जे आहे ते म्हणजे समोरच असलेलं समाधीचं ठिकाण, ते झाड आणि त्यामध्ये रोवलेला तो खिळा. वामन आपल्या बायकोजवळ जाऊन पोहोचलेला होता. तो आपल्या बायकोला सावध करण्यासाठी तिला हलवत होता, परंतु तिची नजर वरच्या दिशेनेच होती. ती वामनला बोट करून म्हणाली, ते पहा वर काय आहे. वामन जेव्हा वर पाहत होता तेव्हा त्याला काहीच दिसत नव्हतं. ती वामनला म्हणाली, ते पहा झाडामध्ये हिरा चमकत आहे. त्या खिळ्याकडे लक्ष गेल्यानंतर वामनच्या लक्षात येऊ लागलं, हाच तो खिळा आहे ज्याच्यामुळे आपल्या पोरीला भयानक त्रास झाला. तिचा जीव जाण्याची वेळ आली. तो आपल्या बायकोला तिथून दंडाला धरून मागे ओढण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मायाबाई एका विशिष्ट पद्धतीने त्याच ठिकाणी जखडून गेलेली होती. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तानी आपल्या आईजवळ पोहोचली. बाहेर चाललेला हा कालवा ऐकून गोपाळसुद्धा जागा झालेला होता. वामनच्या घरातील लोक त्या समाधीच्या ठिकाणापाशी का गेले असतील या विचाराने गोपाळसुद्धा आपल्या पत्नीला जागे करून त्या ठिकाणी येऊ लागला. केवळ स्वतःच्या उपयोगासाठी तानीला त्या सोनूबाईने भस्म दिलेलं होतं, परंतु आता नाईलाजास्तव ते भस्म तिच्या आईसाठी तिला वापरावे लागणार होते. तानीने त्या ठिकाणाहून आपली आई परत यावी म्हणून ते भस्म आपल्या जवळून हातावर घेतले आणि आपल्या आईच्या मस्तकाला ते लावण्यासाठी ती पुढे सरसावली. वामन तानीकडे पाहत म्हणाला, तू बाहेर कशाला आली आहेस? तुझ्यावरती अगोदरच या जागेचा दुष्परिणाम झालेला आहे. तानी आपल्या वडिलांना म्हणाली, थांबा बाबा, तुम्ही या ठिकाणीच थांबा, तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जी काही स्त्री दिसत होती ती स्त्री आईला सुद्धा आता दिसत आहे. ती या झाडावरती आहे. त्या बाईने आपल्या आईला भ्रमित केलेले आहे, तुम्ही मागे सरका. तेव्हा वामन म्हणाला, नाही नाही, तू आत्ताच्या आत्ता घरात निघून जा. तेव्हा तानी आपल्या वडिलांना समजावून सांगत होती. इतक्या त्या ठिकाणी गोपाळ आणि त्याची पत्नी येऊन पोहोचले होते. समोर हातवारे करत बडबड करणारी मायाबाई हिला पाहिल्यानंतर गोपाळच्या पत्नीने
मायाबाईला बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, आहो वहिनी, चला घराकडे, असे वेड्यासारखे काय करता तुम्ही? तेव्हा तीवर त्या स्त्रीबरोबर बोलत होती. ती झाडावर बसलेली स्त्री इतर कोणालाच दिसत नव्हती, ती फक्त आणि फक्त मायाबाईला दिसत होती. ती स्त्री मायाबाईला म्हणत होती, हा खिळा उकडून काढ, या झाडातून खिळा उकडून काढ, चमकणारं धन तुला मिळेल. मायाबाई वरच्या दिशेने पाहत होती. ती म्हणत होती, होय होय, उकडून काढते. ती बाई तिला म्हणत होती, हे सगळेजण गेल्यानंतर काढ. तेव्हा मायाबाई म्हणत होती, होय होय, काढते. तेव्हा वरच्या झाडावर बसलेली ती स्त्री तिला खुणावून सांगत होती, काही झालं तरी तू परत ये आणि हा खिळा काढ. तेव्हा ती एक सारखी त्या बाईला म्हणत होती, मी हा खिळा काढते, मला हिरा मिळेल ना? गोपाळची बायको, तानी, गोपाळ आणि वामन हे चौघेही जण मायाबाईकडे पाहून बडबड करत होते. परंतु मायाबाई एक सारखी भ्रमिष्ठ स्त्रीप्रमाणे, मला हिरा मिळेल ना, मला हिरा मिळेल ना, केवळ असेच बडबड करत होती, केवळ असेच बडबड करत होती. आपल्या आईची अवस्था पाहून तानीला काय करावं कळेना. तिने वडिलांना बाजूला सारत आपल्या हातामधील अंगारा अखेर आपल्या आईच्या मस्तकावरती लावला. जो पवित्र अंगारा केवळ आणि केवळ तानीसाठी देण्यात आलेला होता, तो अंगारा तिने आपल्या आईच्या मस्तकावर लावला. तिची आई लगेचच भानावर आली आणि समोर पाहू लागली. तेव्हा तिला त्या ठिकाणी काहीच दिसत नव्हतं. आपण या ठिकाणी कसे काय आलो हा विचार मायाबाई करू लागल्या. आजूबाजूला असलेल्या लोकांकडे पाहत एकदम भानावर येत ती म्हणाली, मी इथे काय करत आहे? तुम्ही इथे कशाला आलेला आहात? तेव्हा मात्र वामनच्या लक्षात आलं की आपल्या मुलीने आपल्या बायकोला मस्तकाला काहीतरी लावल्यानंतर आपली बायको शुद्धीवर आलेली आहे. तेव्हा वामनने आपल्या बायकोच्या दंडाला धरले आणि तिला धरून तो घराकडे निघाला. आता मात्र कोणत्याही पद्धतीचा अटकाव किंवा त्रास मायाबाईला होत नव्हता. तानी मात्र विचार करत होती, आपण मंतरलेला जो अंगारा होता तो आपल्या आईला लावला, आता जो काही अंगारा थोडा राहिलेला आहे तो आपल्याला उपयुक्त पडेल. परंतु हा केवळ आपल्यासाठीच दिलेला अंगारा होता, आता आपल्याला काहीतरी करून का होईना. सोनूबाईची गाठ घ्यायला हवी, कारण जर या अंगाऱ्यामधील सत्व कमी झाला असेल तर मग मात्र आपल्याला स्वतःला त्रास होऊ शकतो. गोपाळची बायको मायाबाईला म्हणत होती, आहो वहिनी, तुम्ही असे का करत होता? ती जागा किती वाईट आहे. तुमच्या मुलीला त्या जागी गेल्यामुळेच त्रास झाला, ती झाडावर चढल्यामुळेच तिला त्रास झाला होता. तुम्हाला एवढं कसं कळत नाही की आपण त्या ठिकाणी अपरात्री जायला नको? तेव्हा मायाबाई म्हणाली, नाही, मला काही आठवत नाही. मी दरवाजा बंद करण्यासाठी उठले होते. जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मला त्या झाडाच्या बुंद्यामध्ये चमकणारा हिरा दिसला आणि मी त्याच्या दिशेने अनाहूत पद्धतीने चालत गेले. मला तेवढेच आठवते, त्यानंतर काय घडले ते मला काही आठवत नाही. अखेर भस्माने प्रभाव दाखवला होता. वामन, त्याची मुलगी तानी यांनी हातामध्ये उरलेलं भस्म मस्तकावर लावत नमस्कार केला. एका मुलीच्या प्रयत्नाने तिच्या आईला जीवनदान मिळालेले होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या